आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरातील गावांना टोलमुक्ती मिळावी व सुरतगाव येथील सर्व्हिस रस्त्याचे काम तत्काळ करावे या प्रमुख मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी गुरुवार दिनांक 22 मार्च रोजी टोल नाक्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त गावकऱ्यांनी टोल नाका बंद करून IRB विरोधात घोषणा देऊन टोल बंद केला. 1.5 तास चाललेल्या आंदोलनामुळे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण असतानाही पूर्ण काम झाल्याचे भासून वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू केली आहे. तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना टोल नाक्यावर गुणवत्तेनुसार काम द्यावे या मागणीसाठी परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग सुरत गावातून गेला असून स्थानिक नागरिकांसाठी उड्डाण पूल बनवला आहे, परंतु त्या पुलाच्या दोन्ही बाजूने पर्यायी रस्ता बनवला नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोलापूर व तुळजापूरहून येणाऱ्या वाहनधारकांना सावरगाव, गंजेवाडी, केमवाडी, काटी या गावाकडे जाता येत नाही, त्यामुळे वाहनधारकांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच सुरतगाव येथून दररोज 80 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तामलवाडी व सोलापूरला जावे लागते. शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून ST पकडावी लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तो धोका होऊ नये व विद्यार्थी व जनतेची होणारी गैरसोय थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये तामलवाडी, सुरतगाव, सावरगाव, पांगरदरवाडी, गंजेवाडी, काटी, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तुळजापूरचे निवासी नायब तहसीलदार अमित भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घोगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे, सरपंच नाना माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, गोकुळ शिंदे, आनंद कनले, राम कदम, संदीप गंगणे, विठ्ठल गुण, अभिषेक कदम, समर्थ पैलवान, मिलिंद मगर, बापूसाहेब मगर, समाधान मगर, पांडुरंग मैत्रे, बसोनप्पा मसुते, निरंजन करंडे, मारुती मते, महादेव सावंत, हमीद पठाण व परिसरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.